लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी या निवडणुकांसाठी घोषणा होऊ शकते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. महायुती महाविकास आघाडीचे राज्यभरात मेळावे भरू लागलेत. भाजपने तर आगामी लोकसभा निवडणुकीत 400+ जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे, त्यामुळे नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचा निर्धार महायुतीकडून करण्यात आलाय. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात आज भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट RPIA शिवसंग्राम आणि मित्रपक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिलाच मेळावा होतोय. मात्र अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या मेळाव्याला चक्क त्यांचीच गैरहजर असणार आहे. खरं तर या मेळाव्यात अजित पवार पहिल्यांदाच भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते, त्यामुळे या मेळाव्याची सर्वांनाच उत्कंठा होती. मात्र अजित पवारांनी या मेळाव्याला दांडी मारली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभरात संयुक्त मेळावे घेतले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील DP रस्त्यावर एक मेळावा संपन्न होतोय. या मेळाव्याला त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मिळणार होते. मात्र आता अजित पवार हे नांदेड दौऱ्यावरती असून तेथील मेळाव्याला ते संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर पुण्यातील मेळाव्याला रामराजे निंबाळकर, दीपक केसरकर आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला अजित पवार कशा प्रकारे संबोधित करणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांच्या फेरी रंगत होत्या. पहिल्यांदाच अजित पवारांचे मार्गदर्शन शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळणार असल्याने नेमकं अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यामुळे ऐनवेळी अजित पवारांचा दौरा रद्द झाल्याने महायुतीत कुजबूज सुरू आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.